नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत मी कृष्णा जंजाळ तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकावर लिल शेवटची जी फवारणी आहे ती कोणती घ्यावी व त्यामध्ये सध्या स्थितीला कोणकोणते अटॅक कापूस पिकावरती आहेत त्याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत <coughs> तर कापसामध्ये सर्वप्रथम अटॅक जो आहे तो सध्या फुलपाते गळ हा खूप मोठ्या प्रमाणावर जास्तीचा होत आहे तर तो त्यामागचे कोणकोणती कारणे आहेत त्यासाठी आपल्या पिकाला कोण कोणत्या कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे व ती आपल्याला कशा पद्धतीने भागवता येईल याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता या अगोदरसुद्धा मी कापसावरील बऱ्याचशा फवारण्यांची माहिती दिली होती तर बघू शकता अशा पद्धतीचं पाते सध्या आपल्या पिकाला आहेत परंतु काही पाते अशा पद्धतीने पिवळी होऊन गळत आहे तर याला काही या अन्नद्रव्याची सुद्धा कमतरता आहे आणि हा प्रादुर्भाव जो आहे तो पांढऱ्या माशीच्या कारणानेसुद्धा होत आहे कारण की पांढरी माशी एक खूप भयानक आजार आहे पा कापसा पीक कापूस पिकावरील कारण की पांढरी माशी जी पानातील अन्नद्रव्य म्हणजे जे पान जमिनीतून ऑब्झर्व करतं ज्या काही अन्नद्रव्याचे घटक तर ती पांढरी माशी पानाच्या खालच्या साईडनं असते तर ती तिथून ते शोषत असते त्यामुळे पिकाची जी अन्नद्रव्य पानामध्ये अन्न तयार करण्याची क्षमता असते ती खूप कमी होते व ते अन्न जे आहे तर ते पिकाला कमी पडते त्या कारणाने हे ड्रॉपिंग जे आहे हे पातेगळ ही जास्त प्रमाणात होत असते तर त्यावर बरेचसे उपाय आहेत तर यात महत्त्वाचा उपाय म्हटलं तर आपल्याला पांढऱ्या माशीचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर बोंडाळी हा सुद्धा मुद्दा खूप एक महत्त्वाचा आहे कारण की आपले पाते फुलं भरपूर आहेत कैऱ्या पण भरपूर आहे म्हणजेच बोंड पण भरपूर आहेत परंतु यानंतरच्या कालावधीमध्ये आपल्याला जर बोंडाळीशी सामना करावा लागला तर त्याचं उत्पादनामध्येच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा भाग तो पण आहे त्यासाठी सुद्धा नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं आहे तर, तर त्याविषयीसुद्धा या व्हिडिओमध्ये आपण माहीत घेणार आहोत तर चला व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात प्रथम पातेगड पातेगड शक्यतोवर बोरॉनच्या कमतरतेमुळे होती तर तुम्ही हे बोरॉन जे आहे ते फवारणीमध्ये घ्यायचं आहे शेवटच्या फवारणीमध्ये जेणेकरून तुम्हाला जर सेपरेट फवारणी बोरॉनची जर केली गेली तर, के गे तर खूप अतिउत्तम एक वेळेस तुम्ही ज्या दिवशी फवारणी घेणार आहात म्हणजेच फवारणी शक्यतोवर आमूशालाच घ्यायची आपल्याला आता जेणेकरून काय होईल आमुष्या तेव्हा कालावधीमध्ये पांढरी माशीसुद्धा अंडे घालते त्यानंतर सुद्धा अंडे घालते त्यामुळे दोन्हीचंही अंडे आपल्याला नष्ट करता येतील जेणेकरून आपल्याला प पुढे जवळपास एक महिन्यापर्यंत अंडे जर आता या स्टेजमध्ये आपण नष्ट केलेत म्हणजे आमोशालाच पांढरी माशी पण अंडे घालते आणि आळे पण अंडे घालते तर पुढच्या आमोशापर्यंत तर पुढच्या आंबापर्यंत आपला जवळपास हा जो पाते आहेत तर ते पूर्णपणे फळांमध्ये त्याचं रूपांतर होईन आणि तेव्हा आपल्याला काही एक परिणाम त्याचा होणार नाही त्यासाठी आपल्याला ह्या आमंशाला फवारणी करायची तर आमवशाच्या थोडे दिवस अगोदर तुम्हाला बोरॉन सेपरेट बोरॉन कारण बोरान शक्यतो विविध औषधांमध्ये ते फुटते त्या कारणाने सेपरेट बोरॉनचा स्प्रे घ्यायचा आहे तर हे बोरान तुम्ही पन्नास ग्रॅम प्रति वीस लिटर पाण्याला वापरायचं आहे त्यानंतर एकरी एक किलो हे ड्रिप वाटेसुद्धा जा जायचं आहे कारण की फुलामधून फळाकडे जाण्यासाठी बोरॉनची खूप कम आवश्यकता असते त्या प्रोसेजरसाठी तर त्यासाठी बोरांचा आपल्याला वापर करायचा आहे तर एकरी एक किलो ड्रिपने द्यायचं आहे आणि पन्नास ग्रॅम याप्रमाणे आपल्याला स्प्रे घ्यायचं आहे त्यानंतर विषय येतो पांढऱ्या माशीचा तर पांढऱ्या माशीसाठी बरेचसे औषध मार्केटमध्ये आहे परंतु हे एक प्रभावी औषध आहे याचं नाव आहे मोवेंटो बघू शकता तुम्ही मोवेंटो आहे ज्यात इमिडिओक्लोरोपाइड पण स्पायरो टेट्रामेट हा एक घटक आहे त्याच्यात आणि त्यासोबत इमिडा क्रोवर पाहिजे दोन्ही पण अकरा अकरा टक्के तर हेच औषध असं आहे की हे नुसतं पांढऱ्या माशीला मारत नाही तर हे जे आहे तिची पूर्ण पिढी खतम करतं म्हणजेच पांढऱ्या माशीचे अंडे सुद्धा हे या औषधाने शंभर टक्के जातात जेणेकरून आपल्याला एक महिन्याचा कालावधी हो बऱ्यापैकी मिळतो कारण की अंडे घालण्याचा वेळ जो आहे तो आहे त्यावेळेस जर आपण स्प्रे घेतला तर एका महिन्याचं आपल्याला नियंत्रण मिळतं त्यानंतर आपल्याला शक्यतोवर स्प्रे घ्यायची गरज पडणार नाही त्यानंतर दुसरं औषध आहे हे आहे रिजंट तर हे सुद्धा आपल्याला थ्रिप्सवर एकदम प्रभावीपणे काम करणारं आता थ्रिप्स काही एवढ्या जास्त प्रमाणात नाही आहे परंतु थोड्याफार प्रमाणामध्ये जर असेल तर रिजंटने शंभर टक्के तुमचा कवर होईल तर रिजंट आपल्याला वापरायचं आहे प्रति वीस लिटर पाण्याला पन्नास एम एल आणि मोएंट वापरायचं आहे पंचवीस एम एल त्यानंतर विषय येतो बोंडाळीचा तर बोंडाळीसाठी आपल्याला प्रोपेक्स सुपर वापरायचं आहे जेणेकरून प्रोपेक्स हे जे आहे जे आळे आहे त्यात प्रोपेनो आहे चाळीस टक्के तर ती आळी प्रोपेनो जाणार त्यानंतर त्यात सायपरमिथेन आहे चार टक्के तर सायपरमिथेन हे स्पेशली अंडी नाशक आहे जेणेकरून आपले जे आळीने अंडी घातले असेल तर त्या अंड्यांचासुद्धा सायपरमिथेनमुळे नाश होतो तर आपल्याला हे वीस लिटर पाण्याला पन्नास एम या प्रमाणात वापरायचं आहे त्यानंतर पातेगळ एक बुरशीच्या प्रभावामुळे सुद्धा होऊ शकते तर त्यासाठी आपल्याला अँट्रॉकॉल घ्यायचं आहे तर अँट्रॉकॉल आपण घेऊ शकता चाळीस ग्रॅम प्रति वीस लिटर पाण्याला म्हणजेच एक एम एल पाण्याला दोन ग्रॅम या प्रमाणात अँट्रॉकॉलसुद्धा आपल्याला वापरायचं आहे परंतु ही फवारणी करत असताना यात बोरॉन सेपरेट शक्यतोवर फवारायचं जेणेकरून काय होईल बोरॉनने सेपरेट फवारल्या कारणाने त्याचा रिझल्ट चांगला येईल आणि बाकीचे औषधं जे तुम्ही बोरांमध्ये जर मिक्स करून फवारली तर शक्यतो त्याचा रिझल्ट थोडासा वेगळा होण्याची शक्यता असते कारण बोरान शक्यतोवर फुटते विविध औषध दो दोन तीन औषध जर एकत्र टाकलेत तर त्यात टाक बोरान शक्यतोवर काम करत नाही त्या कारणाने बोरान सेपरेट घ्यायचं आहे त्यानंतर हे बाकीचे औषध घ्यायचे तर मी पुन्हा एकदा सांगतो आहे तर बोरान घ्यायचं आहे आपल्याला पन्नास ग्रॅम प्रति वीस लिटर पाण्याला तर ते सेपरेट फवारायचं आहे त्यानंतर मोहेंटो घ्यायचा आहे पांढऱ्या मासेच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी तर मोएंडो घ्यायचा आहे पंचवीस एम एल प्रति वीस लिटर पाण्याला तर ते आणि त्याच्यासोबत घ्यायचं आहे आपल्याला रिजंट रिजंट घ्यायचं आहे चाळीस ते पन्नास एम एल घेऊ शकता तुम्ही प्रति वीस लिटर पंपाला त्यानंतर पोपेक्स सुपर हे सुद्धा आपण चाळीस ते पन्नास एम एल प्रति वीस लिटर पाण्याला घेऊ शकतो आणि ह्या तिन्ही औषधांचा आपल्याला आणि त्यात अँट्राकॉल पण घ्यायचं आहे चाळीस ग्रॅम तर ह्या तिन्ही चारही औषधं आपल्याला एकत्र स्प्रे घ्यायचा आहे हा शेवटचा स्प्रे घेऊ शकता आणि हा स्प्रे घेणं खूप महत्त्वाचं हो आहे कारण की काय येणाऱ्या कालावधीत शक्यतोवर मागच्या वर्षी जर सारखं जर वातावरण असेल तर जो पक्का झालेला माल आहे म्हणजे ज्या कायऱ्या पक्क्या झालेल्या आहे तर त्या शक्यतोवर जाण्याची शक्यता असू शकते कारण की जास्त अजून जर महिनाभर पाणी टिकला तर शक्यतोवर या कायऱ्या थोड्या डॅमेज होऊ शकतात त्या कारणाने आपल्याला या वरच्या मालावर जास्त फोकस करणं गरजेचं आहे असं म्हणू नका की खाली खूप माल पक्का झालेला आहे हा गळला तरी चालेल परंतु हा मालसुद्धा पाऊस जर चालू राहिला तर याचीसुद्धा आपल्याला आवश्यकता पडू शकते कारण की खालचा माल खराब झाल्यानंतर वरच्याच मालाचं थोडंफार उत्पादन आपल्याला मिळू शकतं त्या दृष्टिकोनाने आपल्याला आता स्ट्रॉंग फॉरिंग घेणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कृषी मूल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आभारी आहे